आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या. चला तर मग करायला सुरुवात करूया. आधी साहित्य बघूया. दोन ओले नारळ किसून घेतलेले आहे. त्याच्याहून थोडीशीच कमी साखर घेतलेली आहे. वेलची पूड एक चम्मच आणि तूप आहे एक चमचा. तर सर्वात आधी आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे भांड्यामध्ये आणि आता त्याच्यामध्ये आपण ओला नारळ किसलेला त्याच्यात टाकायचा आहे आणि आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. तूप जरा सगळीकडे छान लागला पाहिजे. हे बारीक फ्लेमवरच आपल्याला 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. बघू शकता आता भाजून झालेलं आहे. आता मी याच्यामध्ये साखर टाकून घेणार आहे. बघा साखर टाकून घ्यायची आपल्याला आणि परत आपल्याला परतायचं आहे. ह्याचं पाणी पण सुटेल आणि त्याच्यानंतर ह्याचा कलरही थोडा बदलेल. तोपर्यंत आपल्याला हे छान भाजतच राहायचं आहे. कंटिन्यू भाजायचं आहे नाहीतर ते खाली करपू शकतं. बघू शकता कलर बदललेला आहे. हे आपल्याला तोपर्यंत भाजत राहायचं जोपर्यंत त्याचा गोळा होत नाही. आता मी जरा वेलची पूड टाकलेली आहे याच्यात. आता बघू शकता थोडं भाजून झालं. वेलची पूड टाकून आता बघा गोळा झालेला आहे ऑलमोस्ट. आता मी काढून घेणार आहे. पहिलं आपल्याला एका प्लेटला तूप लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे पसरायचं आहे. त्याच्यानंतर आता आपण एका वाटी पसरट वाटीला पण तूप लावून घ्यायचं आहे कारण की ते मिश्रण आपल्याला खोबऱ्याचं आणि साखरेचं मिश्रण त्या प्लेटमध्ये टाकून थापायचं आहे. बघा आता मी सगळं टाकते आहे एकत्र आणि आता ह्याला आपल्याला छान पसरवायचं आहे. पहिलं एकत्र करून घ्यायचं हाताने आणि त्याच्यानंतर त्याला आता छान पसरवून घ्यायचं आहे. ही एकदम सोपी रेसिपी आहे. तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि आता एकदम पातळ असं थापून घ्यायचं आहे. व्यवस्थित सगळीकडे पसरवायचं आहे. बघू शकता पसरवून झालेलं आहे. आता हाताने पण जरा थापते कारण की जर वरचं लेअर निघत असेल तर जरा घट्ट थापलेलं बरं आहे. आणि आता ह्याला कट करून घ्यायचं आहे. आपण तुम्हाला कुठच्या शेपमध्ये पाहिजे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. स्क्वेअर शेप किंवा डायमंड शेप जसं पाहिजे तसं आपण शेप देऊ शकतो आपल्या आवडीनुसार. तर आपण थापून घेतल्यानंतर थंड करून घ्यायचं आणि मग कापायचं आहे. ते थंड झाल्यावरच जरा कडक होतो मगच ते छान वड्या पडतात त्याच्या. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मस्त ऑलमोस्ट बनून वड्या तयार आहेत. ओल्या नारळाच्या वड्या बघू शकता कसे झालेले आहेत. किती सुंदर आणि मस्त झालेले आहेत वड्या. तुम्ही पण असं ट्राय करा आणि जर तुमच्याकडे लहान पोरं असेल तर त्यांना खूपच आवडेल. आमच्याकडे तर आमच्या पोरांना खूपच आवडतं. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीला. बाय अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.